येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय सभागृहामध्ये फुलंब्री तालुका कार्यकारिणी निवड आणि आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली होती. मातंग समाजाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अंबादास सगट यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा फुलंब्री तालुका कार्यकारिणी व पदाधिकारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय दलित संसद संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अंबादास सगट, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस किशोर दणके, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे, राज्य प्रवक्ते कचरू उमक, महिला आघाडी संगीता भालेराव, तालुका आघाडी छाया उमक आदींची उपस्थिती होती. यावेळी फुलंब्री तालुक्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या निवडी करून नियुक्तीपत्र देण्यात आले. भारतीय दलित संसद महाराष्ट्र राज्य फुलंब्री तालुका कार्यकारिणी यांना प्राध्यापक डॉक्टर अंबादास सगट सर व जिल्हा कमिटी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महावीर जयस्वाल, MCN News, फुलंब्री.